श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी। पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच व्रत केल्याने आपत्य सुख मिळतं। ही एकादशी वर्षातून दोनदा येते। पहिली एकादशी जी आहे ती श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, तर दुसरी एकादशी जी आहे ती पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते। श्रावण महिन्यामध्ये ही एकादशी 16 ऑगस्ट रोजी आहे। श्रावण महिन्यात महादेवांबरोबर श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला व्रत हे करायचं आहे। ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे अवश्य करावं, असं मानलं जातं की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्याला मिळते, त्यामुळे आपत्याची प्राप्ती होते आणि आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते। दशमी तिथीपासूनच एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे। उपवासाचा एक दिवस आधी सात्विक अन्न खावे। एकादशीला पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर मंदिरामध्ये दिवा लावून व्रताचा संकल्प करावा। पूजेमध्ये धूप, दिवा, फुलांच्या माळा, अक्षदा आणि नैवेद्यासह 16 वस्तू देवाला आपल्याला अर्पण करायच्यात। पूजेत भगवान विष्णूंना तुळस अर्पण अवश्य करायची। ही तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ही तुळस अर्पण करायची। असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। त्याचबरोबर तुम्हाला काही सेवासुद्धा करायची आहे। तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे, गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे। पण आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी घरात चुकूनही ही एक भाजी जी आहे ती खायची नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं ही भाजी बनवली गेली किंवा खाल्ली गेली तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागेल। आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या घरातनं काढता काय पाय करून निघून जाईल, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे। तांदूळ हा एकादशीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानला जातो, ना आपल्याला तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही, म्हणजे आपल्याला घरात पण नाही करायचं किंवा घराच्या बाहेरसुद्धा करायचं नाही आहे। तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी तांदूळ हा खायचा नाही आहे। त्याचबरोबर आपल्याला बार्लीचं सेवनसुद्धा करायचं नाही। बार्ली हा गव्हाचाच एक प्रकार आहे, पण कोणत्याही एकादशीच्या दिवशी बार्लीचं सेवन हे केलं जात नाही। तसंच आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवनसुद्धा एकादशीच्या दिवशी करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण जो आहे तो तामसी पदार्थामध्ये येतो। तसंच आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही। वांगी आपल्या घरी आणायची पण नाही आहेत, त्याचबरोबर ती बनवायची नाहीत। संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही। त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगांचं म्हणजे घेवड्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही, ज्याला वालाच्या शेंगा असंसुद्धा म्हटलं जातं। जर कळत नकळत आपण घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात, म्हणून चुकूनही तुम्हाला घेवड्याचं सेवनसुद्धा एकादशीला करायचं नाही आहे। त्याचबरोबर जर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही। तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण, अंडी ह्याचं सेवन तुम्हाला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही। जर तुमच्याकडनं कळत नकळत ह्या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर तुमच्यावर माता लक्ष्मीही रुष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये दारिद्र्यही येऊ शकतं। म्हणजे तुम्ही व्रत करतायत आणि तुमच्या घरातले इतर सदस्य जर घराच्या बाहेर जाऊन ह्या वस्तूंचं सेवन करत असतील तरीसुद्धा तुम्हाला केलेल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही। जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही फळाहार घेत असतील तर त्या फळामध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो। जर कळत नकळत आपल्याकडनं फणसाचं सेवन केलं गेलं तर आपलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्त वेळ झोपून राहायचं नाही आहे, कोणाशी भांडणं होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही आहे, कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे, मोठ्यांचा अनादर आपल्याला करायचा नाही, असं तर नेहमीच अनादर करायचा नाही आहे, पण एकादशी तिथीला तुम्हाला विशेष काळजीही घ्यायची आहे।
त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी झाडं तोडण्याला मनाई आहे. फुलं, पानं जी पण पूजेला तुम्हाला लागणार ती तुम्ही आदल्याच दिवशी तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी झाडं किंवा फुलं किंवा पानंसुद्धा तोडली जात नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीची पत्रं तोडायची नाहीयेत किंवा तुळशीला जलसुद्धा अर्पण करायचं नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं. जर आपल्याकडनं कळत नकळत ही चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे हे लागू शकतात. पाळायच्या त्याचबरोबर ज्या तुम्हाला मी भाज्या सांगितल्या ह्या चुकूनही आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवन ह्या करायच्या नाही आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाकडनंही अजाणतेपणेसुद्धा चूक ही झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.